संत तुकाराम महाराजांचा उपरोक्त अभंग सांगतो की माणसांच्या सहवासात राहणारा कावळा संकट आले किंवा पिलापाशी कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर प्रसंगी माणसाचाही थरका पुडवतो सध्या त्याचीच तंततंत अनुभूती शिर्डीतील शेळके कुटुंबियांना घ्यावी लागत आहे कारण कावळ्याच्या दहशतीमुळे परिवाराला घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे सामान्यत कुणाचाही यावर विश्वास बसणार नाही परंतु आखो देखी घडल्यानंतर मात्र तो ठेवावाच लागतो व्यावसायिक असणारे प्रकाश शेळके यांच्या शिर्डी पिंपळवारी रोडवरील फार्म हाऊसमध्ये मध्ये कुटुंबियांसह वास्तव्यास आहे शेजारी लिंबाच्या झाडावर कावळ्याचं घरट आहे त्यातील एक पिलू घरासमोरील अंगणात खाली पडले त्यास अजून उडताही येत नाही मात्र त्याच्या रक्षणासाठी चोवीस तास पहारा देणाऱ्या कावळ्यानं तेथे वास्तव्यास असणाऱ्या शेळके परिवाराला जेरीस आणला आहे इतके की त्यांना घराबाहेर पडणं देखील मुश्किल केलं आहे रोजचा कुटुंबाचा मॉर्निंग वॉकही यामुळे बंद झाला आहे त्यांनी कावळ्याच्या पिलास पाणी भात वगैरे ठेवण्याचे उपाय योजनांचा प्रयत्न करूनही ते जुमानत नाहीत त्यांनी कर्ण कर्कश काव काव असह्य होते ती वेगळीच कशासाठी तर पिलांसाठी कोणी व्यक्ती घरावर आले की हे कावळे त्यांच्या डोक्यावर गिरट्या घालतात व चोच मारून त्याला पिटाळून लावतात हा प्रकार कुत्री मांजरे यांच्याबाबतही घडतोय परिणामी गेल्या पाच ते सहा दिवसांपासून शेळके कुटुंबातील सर्वजण अघोषित संचारबंदी असल्यासारखेच घरात आहेत याविषयी चिमुकल्यांनी अधिक माहिती दिली आहे मी विवेक इथं पा गेल्या पाच सहा महिन्यापासून दूध द्यायला येतो तर पाच सहा दिवस झाले तेव्हा इथं पि कावळ्यांचं घरटं होतं लिंबाच्या झाडावरती त्या घरट्यात दोन पिल्लं होते कावळ्यांचे ते जरा मोठे व्हायला हो लागले तर त्यांना काहीतरी आजार झाला त्यांना उडता येत नव्हतं मग ते खाली पडले पण त्या कावळ्यांची सुरक्षा करण्यासाठी ते त्यांच्या आईवडील आहे येणारे जाणाऱ्या पर्यटकांना म्हणजे वा प्रवाशांना तकलीफ देत आहे मारत मारताय तर दोन तीन पाच सहा दिवसापासून आम्हाला काही बाहेर घराबाहेर येता येत नाही किंवा हे होत नाही ते तकलीफ देत आहे